माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीची माफी मागितली आहे. भाजपकडून वंचितला 1000 कोटी रुपये मिळाले असल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. या प्रकरणी आता खैरेंनी लेखी खुलासा केलाय. वंचितचा उल्लेख अनवधानानं केला असून शब्द मागे घेत असल्याचं खैरेंनी आपल्या माफीनाम्यात म्हटलंय. वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख अनवधानानं झाला, शब्द मागे घेत असून वंचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता असा लेखी खुलासा करणारं पत्र चंद्रकांत खैरे यांनी वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना पाठवलंय. त्यामुळे खैरेंविरोधातील होणारं आंदोलन रद्द करण्यात आलंय. दरम्यान चंद्रकांत खैरे काय म्हणाले पाहूया. तुम्ही किती कमवले, कुठून पैसे आले इतके MIM ला वाटण्यासाठी? 1000 कोटी रुपये त्या ठिकाणी MIM ला आणि वंचितांकडे दिले होते. लोकसभेची निवडणूक सुरू झाली होती त्यावेळेस जमीनदार लावून मध्ये त्या ठिकाणी एक खाली माणूस बसला होता, लिहित होता किती गाड्या आल्या, काय आल्या, किती आल्या. 1000 कोटी रुपये